हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा इयत्ता 8वीचा मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये परिमेय व अपरिमेय संख्या हा धडा पूर्ण केला आहे. सराव संच 1.4 मधील दुसरा प्रश्न तुम्ही सोडवणार होता. संख्या रेषेवर तुम्हाला वर्गमुळात 5 व वर्गमुळात 7 या दोन संख्या दाखवायच्या होत्या. संख्या रेषेवर संख्या कशा दाखवल्या जातात हे आपण पाहिले आहे. पहा, आज आपण नवीन धड्याला सुरुवात करतो आहोत. समांतर रेषा व छेदिका भाग 1 मधीलच दुसरा धडा आहे. हा धडा संपल्यानंतर आपण भाग 2 शिकायला सुरुवात करणार आहोत. पहा, धड्याचे नाव काय आहे? समांतर रेषा व छेदिका. समांतर रेषा हा शब्द बाळांनो यापूर्वी तुम्ही कधी ऐकला आहे का? त्याच्या नावातच तुम्हाला कळून येईल, समान अंतरावर असणाऱ्या रेषा म्हणजे काय तर समांतर रेषा. बरोबर आहे? पहा, मी इथे रेषा काढते आहे, तुम्हाला समजते आहे का? पहा, आपण काय शिकणार आहोत तर समांतर रेषा व छेदिका. आधी समांतर रेषा हा भाग काय आहे ते आपण पाहूया, मग त्यानंतर छेदिका या भागाकडे आपण वळणार आहोत. पहा, मी इथे दोन रेषा काढते आहे, याला आपण नाव देऊया रेषा L आणि रेषा M. तुम्ही पाहू शकता रेषा L व रेषा M या दोन्ही रेषा एकमेकांना समांतर आहे. बरोबर, दोन्ही रेषा एकमेकांना समान अंतरावर आहेत. अशा प्रकारच्या रेषांना समान रेषा असे म्हणतात. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हटले जाते. समांतर रेषा काय कशाला म्हणतात, डेफिनेशन काय आहे, व्याख्या काय आहे, माझ्यासोबत लिहून घ्या. एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकाच प्रतलात असूनही काय होत आहे, त्या एकमेकींना छेदत नाही आहेत. या रेषा आपण पुढे कितीही वाढवल्या तर त्या पुढे जाऊन एकमेकींना छेदणार आहेत का? नाही छेदू शकत. म्हणून एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आणि एक तुम्ही लिहून घेणार आहात एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हटले जाते तर समांतर रेषा असे म्हटले जाते. पहा, व्याख्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. समांतर रेषा हा भाग अगदी 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत तुम्ही शिकणार आहात. बघा, इथे मी दोन रेषा काढल्या आहेत, रेषा L आणि रेषा M. या दोन्ही रेषा एकाच प्रतलात आहेत. बरोबर, पण या कुठे एकमेकांना छेदतायत का? इकडून वाढवल्या, मागच्या बाजूने वाढवल्या तरी ह्या रेषा एकमेकांना कुठेही छेदत नाहीत. अशा रेषांना समांतर रेषा असे म्हटले जाते. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हटले जाते. पहा, ही याची व्याख्या होती रेषा L व रेषा. आता रेषा L व रेषा M या समांतर रेषा आहेत. बरोबर, कारण त्या एकमेकींना कुठेच छेदत नाही आहेत, परंतु त्या एकाच प्रतलात आहेत. म्हणून रेषा L व रेषा M या समांतर रेषा आहेत. मग रेषा L व रेषा M या समांतर आहेत हेच आपण कसे लिहू शकतो? तर रेषा L ही समांतर आहे रेषा M ला. पहा, दोन समांतर रेषा आपण कशा पद्धतीने लिहितो तर आपण दोन उभ्या रेषा काढतो. हे चिन्ह समांतर रेषेचे चिन्ह आहे. अशी बरीचशी चिन्हे तुम्ही या पाठामध्ये शिकणार आहात जी की तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. इयत्ता 9वी 10वी पुढील इयत्तांमध्ये ही चिन्ह तुम्ही वापरणार आहात. यामध्ये येणाऱ्या कसोट्या गुणधर्म अतिशय महत्त्वाचा धडा आहे समांतर रेषा व छेदिका.
पहा, एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या दोन रेषांना समांतर रेषा असे म्हटले जाते. फळ्यावर रेषा एल आणि रेषा एम या दोन रेषा तुम्ही पाहू शकता, परंतु या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत. आहेत का? तर आहेत. का आहेत? या दोन्ही रेषा एकाच प्रतलात आहेत व एकमेकींना छेदत नाही आहेत, म्हणून या समांतर रेषा आहेत. दोन्ही रेषा समान अंतरावर आहेत. जर रेषा एल आणि रेषा एम या समांतर रेषा असतील तर त्या कशा लिहायच्या? तर रेषा एल ही समांतर आहे रेषा एमला. हे दोन उभ्या रेषा तुम्ही पाहत आहात, हे समांतर रेषेचे चिन्ह आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. हा भाग तुम्ही लिहून घेतला असेल तर यापुढे आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत. समांतर रेषा व छेदिका हा धडा शिकतो आहोत. समांतर रेषा काय म्हणजे तर कळाले, आता छेदिका म्हणजे काय ते आपण पाहूया. पहा, छेदिका म्हणजे काय ते आपण पाहत आहोत. छेदिका म्हणजे काय ते पहा. इथे तुम्ही लाईन एल पाहू शकता. रेषा एलला रेषा एम आणि रेषा एन या दोन्ही रेषा छेदत आहेत, बरोबर. पॉइंट बिंदू ए आणि बिंदू बी या दोन्ही बिंदूंमध्ये रेषा एम आणि रेषा एन रेषा एलला छेदत आहेत. रेषा एल आपण घेतली, रेषा एम काढली, ती रेषा एलला ए या बिंदूमध्ये छेदते आहे, आणि रेषा एन आपण रेषा एलवर काढली, ती बी या बिंदूमध्ये छेदत आहे, बरोबर आहे. आता काय आहे पहा, छेदिका म्हणजे काय? तर एम आणि रेषा एल, एम आणि एन या रेषा एलच्या छेदिका आहेत असे आपण म्हणू शकतो, कारण एम आणि एन या दोन्ही रेषा रेषा ए एलला ए आणि बी या बिंदूंमध्ये छेदत आहेत. ज्या रेषा छेदतात त्यांना छेदिका असे म्हटले जाते. रेषा एम आणि एन रेषा एलला छेदत आहेत, म्हणून रेषा एम आणि एन या दोन छेदिका आहेत असे म्हटले जाते. याची व्याख्या काय आहे मी लिहिते, माझ्यासोबत लिहून घ्या. हेडिंग टाका छेदिका, त्यालाच इंग्रजीमध्ये ट्रान्सवर्सल असे म्हटले जाते. इंग्रजी शब्दही तुमच्या लक्षात असू द्या. इथून पुढे गेल्यावर 11वी 12वी इथे तुम्हाला इंग्रजी शब्दच असणार आहेत, जे तुम्हाला मराठी ऑप्शनल मिळणार नाही आहे. तेव्हा मराठीसोबतच इंग्रजी शब्द आत्मसात करायचा प्रयत्न तुम्ही करायला हवा. छेदिका म्हणजे काय पहा. जर एखादी रेषा तुम्ही लिहून घेणार आहात माझ्यासोबत, जर एखादी रेषा दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल, दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल बिंदुत्व छेदत असेल तर त्या रेषेला त्या रेषांची छेदिका असे म्हणतात. तर त्या रेषेला त्या रेषांची काय म्हणतात? तर छेदिका असे म्हणतात. पहा, छेदिका म्हणजे ट्रान्सवर्सल म्हणजे काय हे आपण पाहत होतो. ट्रान्सवर्सल म्हणजे काय? जर एखादी रेषा दोन रेषांना भिन्न बिंदू छेदत असेल. तुम्ही पाहू शकता रेषा एल ही रेषा एम आणि एनला दोन भिन्न बिंदू छेदते आहे, ए आणि बी या बिंदू छेदते आहे. मग रेषा एल ही काय झाली? छेदिका झाली, कारण ती दोन रेषांना छेदते. रेषा एमला ए या बिंदूत तर रेषा एनला बी या बिंदूत छेदते, म्हणून रेषा एल ही छेदिका झाली आहे. पहा, रेषा एम व एन व रेषा एन यांची छेदिका काय आहे बाळांनो सांगा. रेषा फळ्यावर तुम्ही पाहू शकता रेषा एन आणि एमची छेदिका आहे. यांची छेदिका काय आहे? छेदिका रेषा एल. पहा, छेदिका म्हणजे काय? जर एखादी रेषा दोन रेषांना भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल
तर तिला त्या रेषांची छेदिका असे म्हटले जाते। ही छेदिकाची व्याख्या आहे। आता आपण प्रॅक्टिकली पाहूया। रेषा एम आणि रेषा एन ला एल ही रेषा दोन बिंदूंमध्ये छेदत आहेत। बिंदू ए आणि बिंदू बी या दोन बिंदूंमध्ये छेदत आहे। म्हणजेच काय? तर रेषा एल ही छेदिका आहे। कोणाची? तर रेषा एम आणि रेषा एन ची। ठीक आहे, इथे आपण आज समांतर रेषा आणि छेदिका म्हणजे काय हा भाग पाहिला आहे। त्याच्या व्याख्या आणि आकृत्या मी फळ्यावर काढल्या आहेत, त्या तुम्ही माझ्यासोबत काढून घेतल्या असतील। नसतील तर प्लीज टेक द स्क्रीनशॉट आणि तुम्ही हे व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून काढणार आहात। आज आपण इथेच थांबूया। टेक केअर ऑफ युअर सेल्फ। थँक्यू।